माणसांची मराठी वाहिनी। महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांच्या यादीतील एक नाव, या नावानं लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय। मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ज्या शहराची ओळख, ते शहर म्हणजे वैजापूर। आणि याच वैजापूरची शान असलेले हे दिग्गज व्यक्तिमत्व, ज्यांच्यावर अगदी चिमुकल्यापासून ते वडीलधाऱ्या मंडळींपर्यंत सर्वच प्रेम करतात। आपल्या कार्यकुशलता आणि जनतेप्रती आस्था बाळगणारे प्रेमळ मनाचे व्यक्ती म्हणून नावारूपाला आलेले समाजरत्न डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी, गेली कित्येक वर्ष विविध सामाजिक उपक्रमातून जनतेची सेवा करण्यासाठी अविरत लढणारा योद्धा अशी त्यांची ख्याती। दैनंदिन व्यवहारात, समाजशील जीवनात शांतता, नम्रता, लीनता आणि सर्व धर्म सहिष्णुता, सर्व गुणांनी संपन्न असलेल्या या सावलीला हजारो जण अनाथांची मावली म्हणून संबोधू लागले। सामाजिक जीवनात 24 तास जनतेची सेवा आणि फक्त जनतेच्या समस्या हाच मानस डोक्यात ठेवून घराबाहेर पडायचं आणि दिवसभर शेकडो बहुजनांची प्रलंबित प्रश्न मार्गी लावायची हा त्यांचा दिनक्रमच। इतकंच नाही तर संध्याकाळी घरी परतताना सुद्धा आजच्या दिवसातील कोण्या गोरगरीब दिनदुबळ्याचं एखादं महत्वपूर्ण काम तर माझ्याकडून राहिलेलं नाही ना असा विचार करून घरात पाऊल ठेवणारे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी स्वतःला समाजासाठी झोकून दिलं। असंख्य निराधारांनी जेव्हा डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्याकडे आजवर आपल्या समस्या मांडल्या, या सर्व समस्यांवर तोडगा काढत लहान थोरांसह मुली महिलांचं बंधुत्व स्वीकारून भाऊ ही उपाधी जनतेनं त्यांना कार्यगौरव म्हणून आत्मीयतेने आणि प्रेमपूर्वक बहाल केली, तेव्हापासून उदय झाला तो एका नव्या क्रांतीचा। नगर परिषदेच्या माध्यमातून वैजापूरचे रुपडे पालटणाऱ्या परदेशी कुटुंबानं असंख्य असामान्य उपक्रम राबवले आहेत। डॉक्टर ही पदवी खरोखरच त्यांना शोभली, कारण ज्यांनी जनतेच्या आरोग्यासह प्रशासकीय कामात वाडा घालणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांनाही आपल्या रसायनानं जनतेची सेवा करण्यास भाग पाडलं आणि सामाजिक किडीवर नियंत्रण मिळवलं म्हणून डॉक्टर ही पदवी त्यांनी सर्व क्षेत्रात सिद्ध करून दाखवली। देवदेवतांची मंदिरे असो की मस्जिद गुरुद्वारेचा विषय, आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला तो म्हणजे अगदीच गल्लीबोळातल्या गणेश मंडळांच्या देणगीचा विषय असू द्या की जत्रा यात्रेचा, देवदेवतांची मंदिरे असो की मस्जिद गुरुद्वारेचा विषय, महापुरुषांच्या जयंतीचा विषय असो की समाज मंदिरांचा विषय, प्रभू श्री राम जन्मोत्सवाचा असो की जगभरात नोंद घेतली जाणाऱ्या सप्ताहाचा असो, सर्व समाजाच्या ईश्वराप्रती असलेल्या दृढ भावनेनं आर्थिक मदत करून कधी कधी मोठी जबाबदारी स्वीकारून दिनेश भाऊ यांनी स्वतःचा सहभाग प्रत्येक धर्माच्या आध्यात्मिक उपक्रमात नोंदवल्याचं दिसून आलं। 2023 या वर्षात सर्वात मोठा मानला जाणारा आणि वर्ल्ड ऑफ गिनीज बुकात नोंद होणाऱ्या सप्ताहाची जबाबदारी सर्व राजकीय पदाधिकारी, सर्व समाजसेवकांना, आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांना सोबत घेऊन पार पाडण्यासाठी अथक परिश्रम दिनेश भाऊ यांनी घेतले। राजकीय जोडे हे अध्यात्मापासून कायमच दूर ठेवत आलेल्या या अवलियाला असंख्य जन देवाची उपमा सुद्धा देतात। अगदीच राजकीय क्षेत्रात बोलायचं म्हटलं तर मतदात्यापासून ते थेट दिल्लीश्वरापर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांपर्यंत भाऊंची ओळख, त्यांच्या या ओळखीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नेहमी प्रभावित असतात। त्यामुळे जनसामान्यासह कार्यकर्ता जर अडगळीत सापडलात तर भाऊंची हॉटलाईन झक्कासपणे प्रश्नमार्गी लावते, हे नवलच। आजवर शेकडो वेळा बघूनही दिनेश भाऊ हे कधीच उदास आणि निराश दिसले नाही हे विशेष, परंतु जनतेची काळजी त्यांना नेहमीच सतावत असते। मध्यंतरीच्या काळात त्यांचा खूप मोठा अपघातही झाला होता, परंतु सर्वसामान्य जनतेचे दिनेश भाऊ यांच्याप्रती असलेले प्रेम आणि सततचा अध्यात्माचा सहवास लाभलेल्या दिनेश भाऊ यांना या अपघातातून ईश्वरानं सुखरूप बाहेर काढलं। अपघात झाला ही बातमी जेव्हा तालुक्यात पसरली तेव्हा अनेक मंदिरांच्या घंटा वाजण्यास सुरुवात झाली। विविध समाजाच्या प्रार्थनास्थळांमध्ये ईश्वराला प्रार्थना केली जात होती, ती म्हणजे देवा आमचंही आयुष्य घे पण आमच्या दिनेश भाऊच आमचं आयुष्य लाभू दे, सुखरूप या अपघातातून बाहेर काढ। देवाला ही प्रार्थना ऐकली आणि भाऊ पुन्हा सुखरूप यातून बाहेर पडत समाजाच्या सेवेसाठी तळमळीनं कार्य करताना पुन्हा दिसू लागले। आपल्या आजारपणावर मात करत डॉक्टर दिनेश भाऊ यांनी खरं तर काही दिवसांसाठी विश्रांती घेणं गरजेचं होतं।
परंतु स्वतःच्या आरोग्याची शरीराची काळजी न करता हा झुंजार लढवय्या पुन्हा जोमान कामाला लागला आणि जनसेवेतच ईश्वर सेवेचा आनंद मानणाऱ्या या तेजोमय दिनकरास डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना टीम बिंदास्ता मानाचा मुजरा. असंख्य अनुभव, असंख्य सुखद क्षण भाऊंनी हजारो परिवारात पेरले. आपल्या अंतकरणात सुद्धा विरोधकाबद्दलचे असीमित प्रेम असलेल्या या विभूतीबद्दल कोणाला बरं द्वेष वाटेल. समाजसेवेच्या रणांगणात ज्यांनी कधीच जात बघितली नाही, कधी धर्म बघितला नाही, उच्च निच्च भेदभाव कधी केला नाही, हा आपला तो परका असा विचारही केला नाही, सदैव फक्त माणुसकी हात विषय अंगीकारून सर्वार्थानं समाजाच्या सर्वांगीण विकास व्हावा असा निश्चय केलेल्या दिनेश भाऊ यांना समाज आता समाज हिरो म्हणायला लागलाय. डॉक्टर दिनेश भाऊ सारखी देव माणसं जोवर आपल्या अवतीभोवती वावरत आहेत तोवर कितीही संकट प्रलोभन आली तरी धीरानं सामोरं जाता येऊ शकते हे मात्र नक्की. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक आणि युट्यूबवर बघत असाल तर आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायला विसरू नका. आणि संपूर्ण बायोग्राफी बिंदासच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचत असाल तर शेअर करायला विसरू नका. डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी केलेल्या समाजसेवेच्या अनुभवाबद्दल आपलं मत मांडायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच बिंदास व्यक्तिमत्वाचा नवीन विषय घेऊन MH बिंदासच्या बिंदास व्यक्तिमत्व या विशेष एपिसोडमध्ये.